सिंघम सिनेमातल्या अजय देवगणचं हे रूप सगळ्यांनाच भावलं. असा सिंघम प्रत्यक्षातही दिसावा अशी इच्छा सर्वसामान्यांना झाली. आणि पुणेकरांना असा सिंघम भेटला महेश निंबाळकर यांच्या रूपानं. 1.5 महिन्यांपूर्वी वाहन चोरीच्या प्रकरणातला आरोपी गोविंद मारवाडी याला निंबाळकरांनी पकडलं. आणि या आरोपीला पकडल्यानंतर निंबाळकरांच्या हाती लागली ती फरारी आरोपींची एक यादी. आणि मग सुरू झालं सत्र आरोपींना पकडण्याचं. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 26 आरोपी गेल्या 1.5 महिन्यामध्ये पुणे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मला 3 आरोपी मिळाले होते. त्यानंतर मग कॉन्फिडन्स वाढला, थोडा आणखीन जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश मिळत गेलं. 1990 साली पोलीस दलामध्ये भरती झालेले महेश निंबाळकर हे सध्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या तपास विभागात पोलीस नाईक म्हणून काम करतायत. काम करतानाच त्यांनी मोठा जनसंपर्क सुद्धा निर्माण केलाय. आणि याचाच उपयोग त्यांना आरोपींना पकडण्यासाठी होतो. त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ हे सुद्धा याबाबत त्यांचं कौतुक करतात. यांचा जो स्वतःचा जो म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे, त्यांची कॉन्टॅक्ट किंवा फोन नंबरवर कॉन्टॅक्ट म्हणा किंवा आरोपींचे नातेवाईक म्हणा, मित्र कंपनी म्हणा, त्यांच्याशी यांचे बऱ्यापैकी संबंध आहे. आणि त्या संबंधामुळे किंवा त्या रिलेशनमुळे त्यांना ते माहिती मिळते आणि त्याप्रमाणे ते जाऊन आरोपींना ते अटक करतात. आता पुढच्या 1.5 महिन्यामध्ये हा आकडा 50 पर्यंत पोहोचवण्याची निंबाळकरांची इच्छा आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमधल्या आरोपींचा काहीही झालं तरी छडा लावणारच असा विश्वास महेश निंबाळकर यांनी व्यक्त केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे.